आधी गावचा रस्ता मगच सरपंच पदाचा पदभार। बीड जिल्ह्यातील गांजपूर येथील नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे। राज्यातील 7000 पेक्षा अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल मंगळवारी समोर आले आहेत, त्यामुळे आता या ग्रामपंचायतींमध्ये कारभारी देखील ठरलेले आहेत। मात्र बीड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाने पदभार स्वीकारण्यास नकार दिला। जोपर्यंत आपल्या गावचा रस्ता होत नाही तोपर्यंत गावाच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारणार नसल्याचा इशारा देत असताना असे निवेदनच जिल्हाधिकारी यांना देण्यात आलाय। कस्तुराबाई साला पवार असे या महिला सरपंच यांचं नाव आहे। बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील गांजापूर येथील ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान झालं तर 20 डिसेंबरला मतमोजणी झालेली आहे। यावेळी कस्तुरीबाई साला पवार यांची जनतेतून सरपंच पदावर निवड झाली। दरम्यान राज्यभरातील नवनिर्वाचित सरपंच आपल्या पदाचा पदभार स्वीकारत असतानाच कस्तुराबाई यांनी मात्र पदभार स्वीकारण्यास नकार दिला। गांजापूर ते तांबवा रस्त्याचे काम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण पदभार स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी यावेळी घेतलेली आहे। यासाठी त्यांनी बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिलंय, त्यामुळे त्यांच्या या भूमिकेची परिसरात चर्चा पाहायला मिळतीये। गांजपूर तांबवा रस्ता तात्काळ मजबूतीकरण किंवा डांबरीकरण करावं, अन्यथा आम्ही नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य ग्रामपंचायतीचा पदभार घेणार नाही, याबाबत निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे, ती कार्यवाही करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।